मित्र हो आपले स्वागत आहे आमच्या स्नेहांकुर देशींवर जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव ह्या संवेदनशील कवितेचा रचयिता कितीही बिरुदे लावली तरी कमीच पडतील असा जनसामान्यांचा गोरगरिबांचा लोकशाहीर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयीची ही माहिती आपल्याला ही माहिती आवडल्यास आमचे चॅनेल अवश्य सबस्क्राईब करा तुकाराम अण्णाभाऊ साठे ह्या थोर व्यक्तिमत्वाचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला जिजाबाईने शिवबाला रामायण आणि महाभारतातील कथा सांगितल्या त्याप्रमाणे वालूबाईंनी छोट्या तुकारामाला वीर लहूजी वस्ताद, फकीरा वीर सत्तू यांच्या गोष्टीचे संस्कार केले अण्णाभाऊंना बालपणापासून पक्षी निरीक्षण शिकार करणं मध गोळा करणं हे छंद जडले नंतर हळूहळू पाठांतराची भर पडत गेली लोकगीत पोवाडे लावण्या पाठ करणं वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ऐकणं आणि इतरांना सांगणं या त्यांच्या छंदामुळे त्यांच्या गोतावळा जमला शिवाय मैदानी खेळांचा वारसा मिळाल्याने दांडपट्टा चालवण्यात ते प्रवीण होते स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ गोवा मुक्ती संग्राम या चळवळीमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे त्यांच्या कादंबऱ्या समाजमनाचा ठाव घेणाऱ्या आहेत त्यांच्या अंतर्मनाचा तो प्रकट हुंकार आहे ग्रामीण पददलित आणि लाचारीने जिने जगणारी माणसे त्यांनी आपल्या खास शैलीत उभी केली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती अकायली ही त्यांची गाजलेली लावणी होती अण्णांचे लेखक म्हणून यशाचे रहस्य म्हणजे त्यांनी नेहमी सामान्य वाचकाच्या मनाची व्यथा मांडली अण्णा भाऊंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशियापर्यंत पोवाड्यातून सांगितले रशियन भाषेमध्ये त्याचे भाषांतरही झाले रशियन राष्ट्राध्यक्षाकडून त्यांचा सन्मान देखील झाला अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले यात झोपडपट्टीत त्यांच्या अनेक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली हे अण्णांचे कार्य पाहिले की प्रत्येकाचे मन अचंबित होते अण्णा भाऊ आपल्या कार्यक्रमाची सुरुवात एखाद्या देवाचे नाव न घेता छत्रपती शिवरायांच्या नावाने करायचे तांत्रिकदृष्ट्या पूर्ण निरक्षर अशिक्षित व्यक्ती अशा अण्णाभाऊंनी आपल्या लेखन काळातील अल्पायुष्यात एकवीस कथासंग्रह आणि तीसपेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या त्यापैकी सात कादंबऱ्यावर मराठी चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले फकीरा या कादंबरीला एकोणीसशे एकसष्ट साली राज्य शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आणि ज्येष्ठ साहित्यिक वि स खांडेकर यांनीही या कादंबरीचे कौतुक केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखनीला अर्पण केलेल्या ले फकीरामध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने धान्य लुटून गरिबांना दलितांना वाटप करणाऱ्या फकीरा या मांग समाजातील लढाहू तरुणाचे चित्रण आहे वैजयंता कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण त्यांनी केले संघर्ष हा अण्णाभाऊंच्या नायक नायिकांचा प्राणवायू आहे त्यांच्या एका कादंबरीचे नावच संघर्ष आहे समाज परिवर्तनाचा विचार मांडणारा हा साहित्यिक स्वातंत्र्य चळवळीच्या जनसागरात लुंतलेला लढाऊ माणूस अण्णांनी आपल्या सशक्त लेखनीतून उभा केला ग्रामीण पद आणि लाचारीचे जिने जगणारी माणसे त्यांनी आपल्या खास शैलीत उभी केली असा अवलौकिक प्रतिभा असलेला सामान्यांच्या वेदनांना शब्दात व्यक्त करणारा हा साहित्य सम्राट होऊन गेला अशा जनसामान्यांच्या गौरगरीबांच्या ग्रामीण लोकशाहीराचे दिनांक अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी निधन झाले त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम झाले बहू होतीलही बहु होती परंतु या सहा परंतु या समा